नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रयत शिक्षण संस्थेच्या उल्वा नोडमध्ये असलेल्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात सेवानिवृत्ती सत्कार समारंभ बुधवारी पार पडला. मुख्याध्यापक सुरेश काशीनाथ पाटील हे संस्थेमध्ये 35 वर्षांची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले. त्याबद्दल रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुरेश पाटील यांचा सपत्नीक सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमावेळी विद्यालयात सुरू झालेल्या कम्प्युटर लॅबचंही उद्घाटन झाले. यावेळी प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन परेश ठाकूर, मराठी माध्यमचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन शरद खारकर यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. रायगड जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील छताच्या प्लास्टरचा भाग अचानक पडला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये रुग्णाला मोठी हानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना अनेक सोयी सुविधांचा अभाव भेडसावत आहे. यातच स्लॅब कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत. यामध्ये रुग्णालयातील शस्त्रक्रिया वॉर्डमधील स्लॅबच्या प्लास्टरचा भाग मंगळवारी रात्री एका रुग्णाच्या बेडवर पडल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही, त्यामुळे रुग्णालयाची डागडुजी करावी अशी मागणी केली जात आहे. राज्यातील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने होणार आहे. त्याकरिता कोकणातील 7 जिल्ह्यांसाठी 7 यंत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यापैकी 1 यंत्र रायगड जिल्ह्यासाठी दाखल झाले असून पुढील काही दिवस ते अलिबाग समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करणार आहेत. मनुष्यबळाचा वापर करून विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता राखणे शक्य होत नाही. सामाजिक संस्थांच्या मदतीने अधूनमधून समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मोहीम राबवली जाते, मात्र यात सातत्य राखणे अवघड असल्याने किनारे अस्वच्छ राहण्याचे प्रमाण मोठे आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने पहिल्यांदाच समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असून किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये बुधवारी ई रिक्षाची चाचणी घेण्यात आली. या वाहनांचे माथेरानकरांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान चाचणी संदर्भातील अभिप्राय सनियंत्रण समितीकडे पाठवण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ई रिक्षाच्या चाचणीवेळी राज्य प्रादेशिक परिवहन उपअधिकारी चंद्रकांत माने, पनवेल विभागीय प्रादेशिक अधिकारी संजय पाटील, अजय कराळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे विद्यासागर किर्लोस्कर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. माथेरानमध्ये एकूण 5 कंपन्यांच्या ई रिक्षा चाचणीकरिता दाखल झाल्या. 3 महिने या रिक्षांचे परीक्षण घेण्यात येणार आहे. या ठिकाणी चढ उतार आहेत. तेथे ही रिक्षा कशा प्रकारे धावेल याची सविस्तर माहिती वरिष्ठांना देण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यातील दुंद्रे येथे साहिल महिला बचत गटाचे रास्तभाव धान्य दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांपर्यंत विविध लाभदायक योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. यावेळी दुंद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच नीराबाई चौधरी, माजी सरपंच रमेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम चौधरी, माजी उपसरपंच दर्शना चौधरी, गुरुनाथ उसाटकर, दिलीप उलवेकर, डॉक्टर रोशन पाटील, महिला मंडळाच्या अध्यक्ष वैशाली पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पेण तालुक्यातील जिते येथील श्रावणी दिलीप म्हात्रे हिने आळंदी येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. श्रावणी म्हात्रे ही KES इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे. रौप्य पदक पटकावल्याबद्दल श्रावणीचे अभिनंदन होत आहे. आळंदी येथील चमकदार कामगिरीमुळे तिची हैदराबाद इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याआधी कामोठ येथे रायगड जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंगमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला होता.
ठाणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेरूळ येथील कैलासवासी यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील फुटबॉल मैदानात 25 ते 29 जुलै या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील विजेते संघ मुंबई विभागीय स्तरावरील पुढील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा ही 14 वर्षातील मुले आणि 17 वर्षातील मुले आणि मुली या वयोगटात होणार असून यामध्ये नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील 40 हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचा शुभारंभ 25 जुलै रोजी क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटले यांच्या हस्ते झाला. रोहा तालुक्यातील देवकानी येथे अत्याधुनिक यांत्रिकी सहाय्याने शेतामध्ये भात लागवड करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी रोहा यांच्या अंतर्गत देवकानी येथील कृषीनिष्ठ आणि प्रगतिशील शेतकरी नथुराम भोईर यांच्या शेतावर नवे उपक्रम म्हणून यंत्राच्या सहाय्याने भात लागवड करण्यात आली असल्याने रोहा तालुक्यातील कृषी अधिकारी आणि येथील प्रगतिशील शेतकरी यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवत परिसरातील शेतकरी वर्गाला एक अनोखा उपदेश या माध्यमातून दिला आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी डीबी साले, सहाय्यक कृषी अधिकारी पीएस राक्षीकर यांच्यासह अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. महाड येथील नामदेव हितवर्धन संस्थेतर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नवीपेठ येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. समाजातील गोपाळराव डंबे आणि पुष्पलता डंबे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई व श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाड शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ नाझरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय माळवदे, संकेत कोरे, स्वप्नील मुळे यांच्यासह समाज बांधवांनी हा संजीवन समाधी सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महानगर गॅस कंपनीचे सध्या भर पावसात खालापूर नगरपंचायत हद्दीतील शासकीय निवासस्थान येथे रोहिदासवाडा या परिसरात गॅस वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबीने रस्त्याच्या साईड पट्टीवर खोदकाम केले जात आहे. मात्र गॅस वाहिनी टाकल्यानंतर केवळ माती टाकून खोदाई केलेला भाग बुजवून टाकला जात आहे. आधीच पावसाने भुसभुशीत झालेला भाग आणि तात्पुरती उपाययोजना म्हणून साईड पट्टी खचून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. गॅस वाहिन्या टाकण्यासाठी जेसीबीने रात्रंदिवस काम सुरू आहे. खालापूर गावात मोठ्या संख्येने शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नोकरदार राहत असून त्यांची जेसीबीच्या आवाजाने रात्री झोप मोड होते. त्यामुळे कामावर, दांड्या आणि आरोग्यावर परिणाम होत आहे. गॅस वाहिनी टाकल्यानंतर खोदलेल्या भागावर केवळ माती टाकून ठेकेदार जुजबी उपाययोजना करत आहेत. त्यामुळे रस्ता खचून अपघाताची शक्यता असल्याने नगराध्यक्ष रोशना मोडवे यांनी कामाची पाहणी करत ठेकेदाराला असुरक्षित काम बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु ठेकेदारांनी पुन्हा काम सुरू केले आहे. पोलीस आणि रेस्क्यू पथकातील धाडसीवीरांचा नागोठणे पत्रकार संघाने पोलीस ठाण्याच्या श्री दत्त मंदिरात तुळशीचे रोप, गुलाब पुष्प, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. नागोठणे परिसरातील चिकणी आणि पळस येथे 12 आणि 13 जुलै रोजी पुराच्या पाण्यात अडकलेल्या मानवी जीवांबरोबर मुक्या प्राण्यांचेही जीव वाचवण्याची धाडसी कामगिरी स्थानिक पोलिसांसह कोलाड येथील वायडर वेस्ट ॲडव्हेंचर या संस्थेच्या सदस्यांनी पार पाडली होती. त्याबद्दल या सर्व धाडसीवीरांचा नागोठणे पत्रकार संघाने सन्मान केला. यावेळी नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे, उपनिरीक्षक नारायण चव्हाण, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील RICमध्ये कामगारांचा मेळावा घेण्यात आला. या कामगार मेळाव्यामध्ये आगामी काळामध्ये संघटनात्मक बांधणी आणि संघटनावाढीबद्दल तसेच सुधारित कामगार कायद्याबद्दल चर्चा करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व युनिटचे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करणे यासह मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्याला भारतीय मजदूर संघाचे माजी उपाध्यक्ष रमेश गोविलकर, रायगड जिल्हा सचिव अशोक निकम, जिल्हा कोषाध्यक्ष संदीप मगर यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील कामगार उपस्थित होते. नेरळ या जंक्शन रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेकडून
उद्वाहन यंत्रणा बसवण्यात आली आहे. आता हे उद्वाहन प्रवाशांच्या सेवेत कधी येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नेरळ स्थानकातील पादचारी पुलाला तब्बल 47 पायऱ्या आहेत. त्या चढताना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी आणि विद्यार्थी यांची दमछाक व्हायची. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेकडून नेरळ रेल्वे स्थानकात उद्वाहन आणि सरकता जिना बसवण्यात यावा अशी मागणी केली जात होती. त्याची दखल घेत नेरळ रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या मुंबईकडील बाजूला उद्वाहन तर कर्जत दिशेला सरकता जिना बसवण्याचे मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार नेरळ रेल्वे स्थानकातील उद्वाहन यंत्रणा बसवून पूर्ण झाली आहे. आता या यंत्रणेची सुरुवात कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदार यादीतील नाव आधार कार्ड सोबत जोडण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. या मोहिमेची सुरुवात 1 ऑगस्ट पासून केली जाणार आहे अशी माहिती रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मतदार याद्यांचे प्रामाणिकरण व्हावे, मतदारांची ओळख प्रस्थापित व्हावी, दुबार मतदारांची नावे वगळता यावीत यासाठी मतदार याद्यांना आधार जोडणीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. मतदार याद्यांना आधार जोडणीसाठी 6 ब क्रमांकाचे अर्ज जवळच्या मतदान केंद्र, तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे उबाळे यांनी यावेळी सांगितले.